नमस्कार मित्रो ऑनलाईन बँकिंग व्यवहारामध्ये होतोय मोठा बदल काय होणार बदल ते आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रो मी श्री सदाशिव पाटील माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझी यूट्यूब चॅनल लाईक करा तसेच सबस्क्राईब करून बेलचे बटन ऑन करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल चला मित्रो काय बदल होणार आहे ते बघूया ऑनलाईन बँकिंग व्यवहारामध्ये ऑनलाईन बँकिंग व्यवहारासाठी म्हणजे ऑनलाईन बँकिंग ट्रान्झॅक्शनसाठी आता फक्त एक ओ टी पी चालणार नसून ऑनलाईन बँकिंग अधिक सुरक्षित करण्यासाठी अजून नवीन फीचर्स जे आहेत ती जोडली जाऊ शकतात आर बी आय बँक या विचारात आहे ऑनलाईन बँकिंग व्यवहारावेळी ओ टी पी व्यतिरिक्त आता चेहऱ्याची ओळख म्हणजे फेशियल रेकग्निशन आयरिश स्थान म्हणजे लोकेशन मागितले जाऊ शकते त्यानंतरच आपला जो काही व्यवहार आहे तो पूर्ण होणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बँकिंग फ्रॉडला आळा बसण्यासाठी रिझर्व्ह बँक या प्रस्तावावर विचार करीत आहे ही फीचर्स जोडली जाणार आहेत मित्रो कुठली फीचर्स जोडली जाणार आहेत नवीन व्यवहार बघूया आता ऑनलाईन बँकिंग व्यवहारात नवीन फीचर जोडली जातील यामध्ये ओ टी पी तर असणारच पण चेहऱ्यावरील ओळख स्थान हे देखील जोडले जाईल यानंतरच ऑनलाईन व्यवहार जो आहे तो पूर्ण होईल फेस आयरिश स्थान यासारख्या सुरक्षित वैशिष्ट्यांचा देखील समावेश हा केला जाणार आहे सध्याच्या सध्याला टू फॅक्टर ॲथेंटिकेशनचा वापर होत आहे याद्वारे व्यवहार थ्री डी पिन व ओ टी पीने पूर्ण होतात गेल्या वर्षी बँकिंग घोटाळ्याची रक्कम एकाहत्तर हजार पाचशे त्रेचाळीस कोटी इतकी कोटी रुपये इतकी होती तर मागील ती माहीत आठ हजार नऊशे सव्वीस इतक्या घोटाळ्यांची नोंद समोर आली आहे म्हणून आर बी आयला हे पाऊल उचलावे लागत आहे मित्रो टू एफ ए म्हणजे काय ई कॉमर्स e प्लॅटफॉर्मवर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड व्यवहारांमध्ये दोन सुरक्षा स्तर असतात याला द्विघटक प्रमाणीकरण म्हणतात पहिल्या स्तरामध्ये ग्राहकाला कार्ड व सी वी याचा तपशील घेऊन व्यवहाराला मान्यता दिली जाते आणि दुसऱ्या स्तरात ग्राहकाला ओ टी पी देण्यास सांगितले जाते जो की ग्राहकांच्या मोबाईल नंबरवर तो ओ टी पी पाठवला जात असतो आणि त्याप्रमाणे ते व्यवहार पूर्ण होत असतात मात्र विसा कंपनीचे मत आहे की सर्व व्यवहारांमध्ये हे जे काही ओ टी पी आहे ह्याची आवश्यकता नाही असं विंप विसा कंपनीचं मत आहे बँकिंग घोटाळ्यामुळे अठरा सरकारी बँकांकडून सुमारे एक पॉईंट सतरा लाख कोटीचे नुकसान ऑनलाईन बँकिंग घोटाळ्यामुळे अठरा सरकारी बँकांकडून सुमारे एक पॉईंट सतरा कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे डिजिटल व्यवहारात दरवर्षी तेरा टक्के दराने वाढत आहे तर मोबाईल वॉलेट्समध्ये सुमारे त्रेपन्न टक्के वाढ अपेक्षित आहे अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक बैंक, ऑनलाईन बँकिंग घोटाळ्यांवर अधिक कठोर जी उपाययोजना आहे ती उपाययोजना करण्याच्या विचारात आहे मित्रो म्हणजे पैसे सुरक्षित राहतील आणि व्यवहारी सुरक्षित राहील यासाठी आर बी आय बँकेने पाऊल उचललं आहे आणि घोटाळे होणार नाहीत हा व्हिडिओ माहितीस्तव सादर केला आहे धन्यवाद मित्रो